मित्रांनो स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव विशाल विदाटे. माझ्या मागे तुम्ही पाहताय तर इथे पूर्णपणे सेकंड हँड पिकअपचा स्टॉक तुम्ही पाहताय. संदेश मोटर्स बीड या ठिकाणी आज आपण शूट करत आहोत आणि भरपूर दिवसानंतर आपण सेकंड हँड पिकअपचा जो व्हिडिओ हा पोस्ट करतोय. ह्या शोरूमचे जे ओनर आहेत संदेश लांडगे सर, त्यांना मी इन्व्हाइट करतो, त्यांनी यावं आणि आपल्या व्हिडिओमध्ये जॉईन व्हावं. संदेश सर स्वागत आहे, कसे आहात तुम्ही सर? निवांत सर. तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणि विशाल सरांचं संदेश मोटर्समध्ये. मित्रांनो आज आपण भरपूर दिवसानंतर सर आज आपण गाड्या कवरअप करणार आहोत. तर जवळपास 2 ते 3 महिन्यानंतर आज आपण आपलं संदेश मोटर्समधलं कमर्शियल गाड्या ज्या आहेत ते कवर करणार आहोत. तर आज मित्रांनो आज आपण ज्या गाड्या कवर करतोय त्याच्यामध्ये थ्री व्हीलरपासून ते जवळपास टोटल गाड्या ज्या की जसं की पिकअप आहे, मॅक्सी ट्रक, अशोक लीलँड, बडा दोस्त, टोटल सेगमेंटच्या आज आपण पिकअपमध्ये गाड्या कवरअप करणार आहोत सर. चालतंय बरं सर. आता ह्या तर गाड्या आहे जे जर समजा आता नवीन गाड्या आपल्याकडे इन झाल्या, भरपूर कार देखील येतात आपल्याकडे, तर लोकांना अपडेट देण्यासाठी तुम्ही इंस्टाग्राम पेज पण ओपन केलेले, त्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा बरं. तर मित्रांनो आपली जी इंस्टाग्राम वरती आयडी आहे संदेश मोटर्स म्हणून आपल्यावर इंस्टावर आपली आयडी चालली, त्याच्यामध्ये ज्या संदेश मोटर्स मध्ये गाड्या इन होत्या नवनवीन त्याच्यामध्ये आपण डेली अपलोड करत राहतो, अपडेट त्याच्यामध्ये आपण टोटल दररोजची दररोज देत राहतो. त्याच्या करून आपल्याकडे ज्या समजा टोटल जे कस्टमर कमर्शियलमध्ये येऊ किंवा नॉन कमर्शियल म्हणजे जसं की स्कॉर्पिओ, बुलेरो, टोटल आपण गाड्याचे जे अपडेट्स आहेत ते संदेश मोटर्स आपल्या पेजवर देत राहतो. ओके, तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. बरं आता या गाड्या जर पाहिलं कमर्शियल गाड्या, त्यांचे डॉक्युमेंट वगैरे कसे राहतात, रिन्यू असतं दरवर्षी किंवा इन्शुरन्स देखील असतो, राईट, त्याच्याबद्दल थोडीशी अपडेट द्या बरं. तर मित्रांनो ह्या ज्या गाड्या आहेत गाड्यांना आपल्या जे पैसे जे असतं पासिंग आणि इन्शुरन्स विषय राहिला पीयूसी तर काही मोठं मॅटर नाही आहे. ज्या गाड्यांचे आपले डॉक्युमेंट्स पासिंग चालू आहे तिची तुम्हाला पासिंग चालू भेटणार किंवा जिचा इन्शुरन्स चालू आहे तिचा तुम्हाला चालू भेटणार. अदरवाईज गाडीचे पेपर्स वगैरे जिचे संपलेले ते आजपासून पुढं आपल्याला घेणाऱ्या कस्टमरला करून घ्यावा लागतात. ओके चालते. लोन फॅसिलिटी आणि लोन फॅसिलिटी मित्रांनो बीडमध्ये आपल्या 100 किलोमीटर अंतरावरती अराउंड म्हणजे जवळपास बीड हे सेंटर धरायचं, जवळपास 100 किलोमीटर अंतरावरती आपण 50% लोन फंडिंग देखील करून देतो. आणि आपले जे बाहेर जिल्ह्यातले जे कस्टमर येणार आहेत त्यांचा प्रोफाईल वगैरे चांगला असेल तर आपण त्यांना नक्की जेवढं हेल्प करता येईल, जेवढं लोन करण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करू सर. चालते नक्कीच. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. स्क्रीनवरती नंबर आहे, पहिली आपे एक्स्ट्रा LDX डिझेलमध्ये. राईट सर. ही पहिली गाडी जर पाहिली तर BS6 मध्ये मित्रांनो 2021 गाडी आहे. गाडी जर पाहिली तर अतिशय गुड कंडिशनमध्ये, प्राईस जर पाहिली तर 2,50,000 रुपये आपण कोट करतोय. मग नवीन गाडी येते कितीला? नवीन गाडीचं कोटेशन जर पाहिलं तर जवळपास 3,80,000 रुपये सर गाडीचं कोटेशन आहे विदाऊट बॉडी आणि बॉडी वगैरे बांधण्यासकट गाडी आज कॅशमध्ये ऑन रोड चाललेली आहे 4,40,000 रुपयापर्यंत गाडीची कमी कमी प्राइसिंग. ओके ओके चालते. तर ही गाडी इथे उपलब्ध आहे, याच्यावरती सुद्धा लोन होऊन जाईल. पुढची डिझेलमध्ये जी, हा राईट, ही सर MH14 ही देखील 2021 व्हेरियंट आहे. गाडी तुम्ही पाहू शकता व्हिडिओ माझ्या माध्यमातून अतिशय गुड कंडिशनमध्ये. प्राइसिंग जर पाहिली मित्रांनो हिची देखील आपण 2,50,000 रुपये कोट करू, त्याच्यामध्ये कमी जास्ती होऊन जाईल. ओके चालते. पुढची जितो. नेक्स्ट सर जितो आहे. गाडी जर पाहिली MH20 पासिंगमध्ये व्हाईट कलर 716 आणि अतिशय गुड कंडिशनमध्ये ही देखील गाडी आहे. मॉडेल जर पाहिलं तर 2019 व्हेरियंट आहे. प्राईस हिची सर आपण कोट करतोय 3,60,000 रुपये, त्याच्यामध्ये 10,000-5,000 रुपये इकडे तिकडे होऊन जाईल. ओके 716 आहे म्हणजे 7 फुटी हौदा आहे आणि 16 HP इंजिन आहे. पुढची मेगा आहे सर ही. राईट सर. ही जर गाडी पाहिली तर व्हाईट कलरमध्ये गाडी आहे. प्राईस आहे हिची डिटेल जर पाहिली 2015 व्हेरियंट आहे. टाटा एस मेगा एक्सेलमध्ये गाडी, मेगामध्ये सॉरी एक्सेल नाही आहे. गाडी जर पाहिली 2015 आहे. प्राईस हिची आपण 2,50,000 रुपये कोट करतो मित्रांनो, कमी जास्ती होऊन जाईल. ओके चालते. पुढची टाटा एस गोल्ड. नेक्स्ट सर टाटा एस गोल्ड आहे 2021 व्हेरियंट आहे. ही BS6 मॉडेल आहे. तुम्ही गाडी पाहू शकता MH20 संभाजीनगर पासिंगमध्ये गार्ड वगैरे गाडीला समोरून टाकलेलं आहे. कंडिशन देखील अतिशय गुड कंडिशनमध्ये. प्राईस जी मित्रांनो 4,11,000 रुपये आपण कोट करतोय, त्याच्यामध्ये कमी जास्ती होऊन जाईल. ओके चालते. डिझेल इंजिन मध्ये पुढची सुप्रो मिनी ट्रक. गाडी जर पाहिली MH21 सर सुप्रो HD सिरीजमध्ये मिनी ट्रकमध्ये गाडी 2019 प्राईस जी मित्रांनो आपण 4,50,000 रुपये कोट करतो, त्याच्यामध्ये कमी जास्ती होऊन जाईल. ओके चालते. आणि ही BS4 मध्येच आहे सर आपण गाडी कवर केलेल्या. पुढची सुप्रो ही देखील मित्रांनो 2020 जवळपास म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या महिन्यातली गाडी आहे, त्याच्यामुळे इंजिन हिचं देखील पाहिलं तर BS4 मशीनमध्येच आहे. गाडी जर पाहिली तर जवळपास 30,000 आसपास चाललेले ऑल डॉक्युमेंट्स जे क्लिअर्स आहेत. गाडीची किंमत जर पाहिली तर आपण हिची 4,90,000 रुपये कोट करतो, त्याच्यामध्ये कमी जास्ती होऊन जाईल. त्यानंतर आता आपण आहे ना पिकअपचा स्टॉक पाहूया, म्हणजे ज्या बोलेरो गाड्या आहेत बोलेरो पिकअप त्या गाड्यांचा स्टॉक पाहणार होतो आपण. पुढची एक्स्ट्रा लॉंग आहे पिकअप FB.
नेक्स्ट आपल्याकडे जी सर गाडी आहे ती 1.70 मध्ये गाडी आहे. गाडी जर पाहिली तर 2022 ची MS 20 संभाजीनगर पासिंग मध्ये गाडी आहे. बॉडी जर पाहिली तर हिची देखील लोखंडी बॉडीमध्ये, जास्ती करून आपल्याकडे चालताना सर्व गाड्या ह्या लोखंडी बॉडीमध्ये चालतात, लाकडी बॉडीमध्ये चालतात, थोडं जरा कमी प्रमाणात चालतात. तर प्राइस जर पाहिली हिची सर, हिची आपण 8,90,000 रुपये कोट करतो, जी की ऑन टेबल निगोशिएबल होऊन जाईल. ओके चालते. पुढची मॅक्सी ट्रक प्लस, मॅक्सी ट्रक प्लस जर पाहिली सर, MH 06 मध्ये गाडीचं मधून तुम्ही हौदा वगैरे पाहू शकता, प्लेट वगैरे चांगली गाडीला मारलेली सगळी हौद्यामध्ये, टायर कंडिशन देखील अतिशय गुड कंडिशन मध्ये. मॉडेल जर पाहिलं तर 2017 मॅक्सी ट्रक प्लस आहे. प्राइसिंग हिची आपण कोट करतोय 5,90,000 रुपये, जे की थोडंफार कमी जास्ती होऊन जाईल. चालते. पुढची मॅक्सी ट्रक प्लस, अगेन MH 25 मध्येच आहे सर, मॅक्सी ट्रक प्लसच आहे, धाराशिव पासिंग मध्ये. हिचे डॉक्युमेंट्स वगैरे ऑल पेपर्स क्लिअर्स आहेत, बॉडी वगैरे तिला तुम्ही पाहू शकता, अतिशय गुड कंडिशन मध्ये देखील बॉडी आहे, टायर कंडिशन देखील अतिशय चांगली आहे. आणि विशेष म्हणजे ही गाडी DI मध्ये, DI म्हणजे साध्या पंपातली गाडी विदाउट सेन्सर. भरपूर कस्टमरची डिमांड असते की सर आम्हाला गाडी पाहिजे आणि ती पण साध्या पंपातली पाहिजे, तर त्यांच्यासाठी खास करून ही गाडी आहे. प्राइस जर पाहिली हिची देखील आपण 5,99,000 रुपये कोट करतो, जे की कमी जास्ती होऊन जाईल. चालते. पुढची बोलेरो मॅक्सी ट्रक प्लस, ही देखील सर MH 20 मध्ये बोलेरो मॅक्सी ट्रक आहे. सेम कलर, सेम कंडिशन, बॉडी हिला देखील जवळपास 70,000 ते 80,000 रुपये आता खर्च केलेला आहे गाडीला. ट्रे दावा टाकलेला आहे, बॉडी देखील नवी टाकलेली. शोरूम नेक्स्ट टू पिकअप म्हटल्यानंतर जास्ती यूज पाहिला तर तुम्हाला लोडिंगमध्येच होतो, आणि त्या गाडीला लोडिंगमध्ये अतिशय गुड कंडिशनमध्ये. प्राईज हिची आपण कोट करतोय 6,11,000 रुपये, जे कमी जास्ती होऊन जाईल. चालते. पुढची मॅक्सी ट्रक प्लस, ही देखील मित्रांनो DI टर्बो मध्ये गाडी. गाडी जर पाहिली तर MH 48 मध्ये साध्या पंपातली, 2017 वेरियंट आहे सर. प्राइस हिची देखील आपण 5,99,000 रुपये कोट करतो, जे की कमी जास्ती होऊन जाईल. ओके चालते. त्यानंतर बोलेरो पिकअप FB काय डिटेल सर MH 05 मध्ये? सर 2015 डिसेंबर महिन्यातली गाडी, जवळपास एक थोडंफार 10-15 दिवस गाडीला काहीतरी डिसेंबर मध्ये कमी 16 गाडीचा इन्शुरन्स वगैरे व्हॅलिड आहे. पासिंग हिची संपलेली. ही देखील DI टर्बो म्हणजे साध्या पंपातली ही देखील गाडी. प्राइस हिची आपण सर कोट करतो 5,40,000 रुपये, जे की कमी जास्ती होऊन जाईल. ओके. आणि याला टन जर पेलोड जर पाहिली तर 1.3 टन आहे. पुढची जी गाडी आहे ती आहे 1.5 एक्स्ट्रा लॉंग मध्ये गाडी. गाडी जर पाहिली मित्रांनो MH 46 मध्ये एक्स्ट्रा लॉंग 1.5T मध्ये गाडी जर पाहिली तर अतिशय गुड कंडिशन मध्ये 2017 वेरियंट आहे. प्राइस जर पाहिली हिची आपण 6,80,000 रुपये कोट करतो, त्याच्यामध्ये थोडंफार कमी जास्ती होऊन जाईल. ओके चालते. पुढची FB 1.70. नेक्स्ट आपल्याकडे अगेन भरपूर असे, आपल्याकडे जवळपास 1.7 मध्ये अजून एक दोन गाड्या येणार आहेत. आपण आज ज्या गाड्या कव्हर करणार त्याच्यामध्ये 2-3 अजून FB येणार आहेत. गाडी जर पाहिली सर, ही देखील 2021 ची गाडी, MH 20 संभाजीनगर पासिंग मध्ये. गाडीचा किलोमीटर जवळपास एक 50,000 ते 60,000 आसपास गाडी चाललेली आहे. हिला देखील लोखंडी बॉडी आणि अतिशय गुड कंडिशन मध्ये 8,80,000 रुपये कोट करतो, त्याच्यामध्ये कमी जास्ती होऊन जाईल. ओके. पुढची बोलेरो पिकअप FB 1.7 मध्ये गाडी हो राईट. तर मित्रांनो ज्यांना खास करून नेक्स्ट टू शोरूम पीस पाहिजे आणि कामी चाललेली आणि जेन्युइन चाललेली आणि विथ शोरूम हिस्ट्री सोबत गाडी घ्यायची, तर मित्रांनो अवश्य तुम्ही एकदा ही गाडी पाहू शकता. अतिशय गुड कंडिशन मध्ये जवळपास फक्त आणि फक्त 20,000 किलोमीटर गाडी चाललेली आहे सर. गाडी 20,000 फक्त 20,000 गाडी. गाडीच्या जिल्ह्या देखील अजून फाटलेल्या नाहीयेत, अतिशय गुड कंडिशन मध्ये. ज्यांना कोणाला शोरूम घ्यायची त्यांनी अवश्य एकदा या, तुम्ही गाडी बघू शकता. नेक्स्ट टू शोरूम असा पीस आहे. प्राइस जर पाहिली मित्रांनो हिची प्राइस आपण कोट केलेली 9,11,000 रुपये, त्याच्यामध्ये कमी जास्ती होऊन जाईल. सर एक अशोक लेलँड बडा दोस्त देखील आहे. हा राईट राईट. त्या गाडीची काय डिटेल? तो जर पाहिला सर, तो 2020 ची गाडी आहे ती. गाडी अतिशय गुड कंडिशन मध्ये, जवळपास एक 90,000 आसपास गाडी ड्रिव्हन आहे. बडा दोस्त मध्ये गाडी आहे. प्राइस जर पाहिली मित्रांनो तिची, तर प्राइस आपण तिची 6,90,000 रुपये कोट करतो, जे की थोडंफार कमी जास्ती होऊन जाईल. ओके. आता पुढचा अशोक लेलँड दोस्त आहे, तो बडा दोस्त होता सर. हा दोस्त प्लस मध्ये गाडी, त्याच्यापेक्षा थोडीशी छोटी गाडी येते ही. हिला जर पाहिलं तर हिला 5 बोल्टी मध्ये गाडी येते. ओके. गाडी जर पाहिली तर MH 16 मध्ये गाडी, लोकल नंबर पासिंग आहे. डिटेल जर पाहिलं तर 2020 ची बिस्किट कलर आहे. जवळपास 1,00,000 आसपास ही देखील गाडी चाललेली आहे. प्राइस हिची आपण कोट करतो 6,50,000 रुपये, जे की कमी जास्ती होऊन जाईल. चालते. त्यानंतर अशोक लेलँड दोस्त LSA मॉडेल, बरोबर सर? हा राईट. हे त्याच्यापेक्षा छोटं व्हेरियंट म्हणजे 4 बोल्टी गाडी आहे सर. बर. गाडी जर पाहिली तर MH 43 मध्ये व्हाईट कलर मध्ये तुम्ही हौदा वगैरे टॉप पाहू शकता. गाडीला आता जस्ट ब्रँड न्यू असा हौदा आणि बॉडी वगैरे बांधलेली आहे हिला देखील. डिटेल जर पाहिलं तर 2016 ची गाडी, हिची आपण 4.5 लाख रुपये कोट करतोय, जे की कमी जास्ती थोडंफार
होऊन जाईल. ओके चालतंय. तर मित्रांनो असा काही जो स्टॉक आहे हा पिकअप गाड्यांचा जो स्टॉक आहे हा तुम्हाला इथे नक्कीच पाहायला भेटतो. त्यामुळे तुम्ही जर पिकअप घेण्याचा विचार करत असाल तर स्क्रीनवरती जो नंबर आहे त्या ठिकाणी नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. बाकी संदेश सर दोन शब्द प्रेक्षकांसाठी. तर मित्रांनो हा राहिला आपल्या संदेश मोटर्सचा कमर्शियलचा स्टॉक. आणि बाकी जर तुम्हाला जर फोटोज प्राइसिंग डिटेल्स वगैरे पाहिजे असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, तिथे तुम्ही कॉल करू शकता, विचारू शकता. आणि राहिला विषय मित्रांनो प्राइसिंगचा, तर कुठल्याही गाडीची फायनल किंमत नसती. आपल्याकडं विशेष म्हणजे गाडी विदाऊट चीसी ब्रेक, विदाऊट चीसी नंबर, पंच, अशा टोटल म्हणजे जसं की बाहेर चालगं जातं तसं इथं आपल्याकडून काहीच होणार नाहीत. नॉन ॲक्सिडेंटल, क्लीन अँड क्लिअर. तुमचे पैसे जे आहेत ते खात्रीशीर आणि योग्य जागेवर लावायचं काम हे संदेश मोटर्स आहे. तर असंच तुम्ही गाडी पाहू शकता, अवश्य एकदा या, विजिट द्या. मित्रांनो हा काय स्टॉक होता. बाकी मी भेटतो तुम्हाला पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.